मित्रहो नमस्कार आज आपणाला संत तुकाराम यांचं दर्शन पाहायचं आहे मित्र हो संत तुकाराम आपल्या अभ्यासक्रमात आहेत पण त्यांचं जीवन आणि वाङ्मय हे एका भागात संपणारं नाही म्हणून एका भागात आपण त्यांचं जीवन पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागात आपण त्यांचं वाङ्मय पाहणार आहोत त्यांची गाथा पाहणार आहोत आपण त्यांचं जे चरित्र पाहणार आहोत हे चरित्र खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या संशोधकांनी लिहिलेलं आहे पण मी प्रामुख्यानं सगळ्यांची चरित्र वाचली पण आधारभूत मुख्य जो मी ग्रंथ किंवा पुस्तक गृहित धरलेला आहे ते आहे तुकाराम महाराजांचे सतरावे वंशज श्रीधर महाराज मोरे देहूकर यांनी एक छोटंसं अतिशय छोटंसं चरित्र लिहिलेलं आहे तुकाराम महाराजांचं त्या चरित्रामध्ये परंपरेनं कुटुंबात चालत आलेली माहिती आणि परिसरात उपलब्ध झालेली माहिती असं एकत्रित करून फार सुंदर असं एक चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे सगळ्या दंतकथांना त्यांनी तिथं थारा दिलेला नाही खूप दंतकथा भाकडकथा तुकाराम महाराजाच्या संदर्भामध्ये आहेत त्या वाईट नाही आहेत पण त्यांना आधार नाही आहेत त्याच्यामुळं त्या, त्या कथाही मी तुम्हाला या चरित्रामध्ये सांगणार नाही संत तुकाराम महाराज यांचे सतरावे पूर्वज श्रीधर महाराज मोरे आणि पुढं अठरावे जे वंशज आहेत ते वंशज पूर्वज नवे अठरावे वंशज सदानंद मोरे हे श्रीधर बुवा मोरे यांचे चिरंजीव आणि ते तुम्हाला माहिती आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांनी तुकाराम दर्शन नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत आणि मराठीमधले आंतरशाखीय अभ्यासाचे ते एक महत्वाचे अभ्यासक आहेत हे आपल्याला माहीत आहे त्यांचे वडील हे श्रीधर महाराज मोरे त्यांचं चरित्र स्वतः तुकाराम महाराजांनी जेव्हा त्यांना विचारलं असेल कोणी की बाबा तुमचा काय परिचय आहे तर त्यांनीही फार मजेशीर परिचय सांगितला आहे तुकाराम महाराजांनी काहीची मी नव्हे कोणी ए गावीचा एकूच एकूट ठाईचा ठाई एकू नाही जातं कोठे येतं फिरोनिया अवघेची वाया विण बोले न म्हणे नाव रूप नाही अम्हा वेगळा त्या कर्मा अकर्माशी म्हणजे आपण कोणीच नाही आहोत आपण जे ओळखता नावानं तोही मी नाही आहे मी म्हणजे वेगळा आहे म्हणजे खरं तर तुकाराम महाराजांनी इथे आत्म्याची ओळख दिली आपण इथं तुकाराम महाराजाच्या शारीरिक कर्तृत्वाची ओळख पाहणार आहोत तुकाराम महाराजांचं गाव हे देहू आहे सगळ्यांना माहीत आहे पुण्याजवळ इंद्रायणी नदीच्या काठचं हे चिमुकलं गाव तुकाराम महाराजांनी स्वतः लिहून ठेवलं की धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग हे आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज म्हणजे त्यांच्या आधी आठ पिढ्या हे जे होते त्यांचं नाव होतं विश्वंभर बाबा म्हणजे आठ पिढ्यांपासून त्यांची माहिती आपल्याला उपलब्ध आहे विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज हे विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव आणि नामदेवांच्या समकालीन होते आणि त्यांचे स्नेही होते आणि वारकरी संप्रदायाच्या प्रचारामध्ये प्रसारामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली होती हे विश्वंभर बाबा या विश्वंभर बाबांनी त्यांची निष्ठा पाहून स्वतः विठ्ठलानं देहूला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं की आपण देहूला आलेलो आहोत आणि मग देहूला आलेलो आहोत एका आंबेराईमध्ये थांबलेलो आहोत मग गावकरी घेऊन विश्वंभर बाबा आंबेराईत गेले तिथं त्या मूर्ती सापडल्या त्या मूर्ती त्यांनी आणल्या मूर्तीची स्थापना केली मंदिर बांधलं हे सगळं विश्वंभर बाबांनी केलं जे सध्या मंदिर आहे तीच ती जागा आहे इंद्रायणी नदीच्या काठावर एक सुंदर मंदिर बांधलं त्यांनी आणि ती भक्तीची परंपरा तिथं सुरू झालेली आहे आता तुकाराम महाराजापर्यंत ही जी परंपरा आहे ही परंपरा आपल्याला पाहिजे विश्वंभर बाबा विश्वंभर बाबाची दोन मुलं हरी आणि मुकुंद हे दोघही जण योद्धे होते पुढं ह्या दोघांनी आपलं युद्धकर्तृत्व दाखवण्यासाठी वारकरी संप्रदायातून राजदरबारी गेले आणि तिकडे युद्ध गाजवायला लढाई गाजवायला तलवारी गाजवायला सुरुवात केली पण या दोघांचंही तिकडं निधन झालं त्यांची आई विसंबर बाबाची पत्नी आमाबाई या आमाबाईला दृष्टांत झाला की बाई ग विठ्ठलानं दृष्टांत दिला की मी तुमच्यासाठी पंढरपूर सोडून तुमच्या देहूला आलो आणि तुम्ही देहू सोडून कुठंतरी राजदरबाराला राजाश्रयाला जाता हे काही मला योग्य वाटत नाही मी जाऊ का परत माझ्या माझ्या पंढरपुराला तर मुलांना समजून सांगितलं पण मुलं क्षेत्रिय असल्यामुळे त्यांना कर्तृत्व गाजवायचं होतं तर ते नाही म्हणाले पण नंतर दोघांचाही एका युद्धामध्ये मृत्यू झाला आमाबाई आपल्या दोन्ही सुनांना घेऊन परत आल्या त्याच्यापैकी मुकुंदाची पत्नी जी आहे ती सती गेली ती काही ऐकली नाही आणि हरीची जी पत्नी होती ती गरोदर होती तिला मुलगा झाला त्या मुलाचं नाव विठ्ठल आता आपण विश्वंभर बाबापासून तुकोबांची परंपरा पाहू हो। विश्वंभर बाबा त्यांचा मुलगा हरी त्यांचा मुलगा विठ्ठल विठ्ठलाचा मुलगा पदाजी पदाजीचा शंकर शंकरांचा कान्होबा कानोबाचा बोललोबा आणि बोललोबा हे तुकारामाचे वडील आणि कान्होबा हे पुन्हा आजोबांचं नाव म्हणून तुकारामाच्या लहान भावाला ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं बोल्लोबा या बोल्लोबांना तीन मुलं पहिला सावजी दुसरा तुकोबा तिसरा कान्होबा म्हणजे तीन मुलं तुकाराम महाराज हे मधवे मोठा सावजी लहाना कान्होबा ही बोल्लोबाची मुलं बोललोबांच्या ना पत्नीचं नाव होतं कनकाई म्हणजे तुकाराम महाराजांच्या आईचं नाव कणकाई तुकोबांच्या आई ह्या लोहगावच्या होत्या देहूच्या जवळच लोहगाव तुकाराम महाराजांना आजोबांचा फार लढा होता तुकाराम महाराजांची बरीचशी कीर्तनं आणि बरंचसं धार्मिक कर्तृत्व लोहगावला झालेलं आहे आणि तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी रुक्मिणबाई ह्या सुद्धा लोहगावच्या म्हणजे आजोळच्या होत्या आपल्याकडं मामाची मुलगी करण्याची पद्धती रूढ आहेच हे जे कुटुंब आहे हे अत्यंत धार्मिक सुसंस्कृत क्षेत्रीय शेतीवाडी होती सावकारी होती व्यापार होता महाजनकी होती म्हणजे समृद्ध समृद्ध श्रीमंत कुटुंब होतं हे शेतीवाडी करत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणायचे व्यापार करत होते म्हणून वाणी म्हणायचे पुढे तुकाराम महाराजांनी सगळं सोडून दिलं म्हणून त्यांना गोसावी म्हणायचे नाव आंबिले होतं आडनाव मोरे होतं म्हणजे शेतीवाडी सावकारी व्यापार महाजनकी आणि नाव कुणबी वाणी गोसावी आंबिले मोरे मित्र हो गीता ज्या काळात लिहिल्या गेली त्या काळामध्ये क्षेत्रिय आणि ब्राह्मण हे उच्च वर्ग होते आणि वैश्य आणि शूद्र हे शूद्र आणि वैश्याची घटना त्या काळामध्ये शूद्रात व्हायला सुरुवात झाली होती आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये परंपरेच्या पोथ्यांनी क्षेत्रियांना सुद्धा शुद्रात टाकलं होतं म्हणजे ब्राह्मण आणि शूद्र एवढी दोनच वर्ण राहिली होती त्याच्यामुळं तुकोबा स्वतःला शूद्र म्हणून घेऊ लागले अनेक अभंगामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख शूद्र म्हणून केला म्हणजे तुम्हाला सांगितलं ना कुणबी वाणी गोसावी अंबिले मोरे त्याचबरोबर तुकाराम महाराजांनी एक कोण सांगितली की मी शुद्र आहे त्या काळामधली राजकीय आणि सामाजिक स्थिती काय होती तर दक्षिणेमध्ये मुसलमानांची सत्तेचा अमल होता जो ज्ञानेश्वरानंतर सुरू झाला होता नंतर तो अमल प्रस्थापित झालेला होता मुस्लिम सत्ता जबरदस्त पद्धतीनं पकड घेऊन होती संपूर्ण समाजावर गोव्यात फक्त पोर्तुगीज होते आदिलशाही ही जी विजापूरची होती ही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही या तीन दक्षिणेत संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य करत होत्या त्याच्यापैकी आळंद याच्यावर आळंदी आणि देहू या परिसरावर आदिलशाहीचं म्हणजे विजापूरच्या राजाचं राज्य होतं मित्र हो त्या काळामध्ये समाज धर्महीन झाला होता अंधाधुंद चाललेली होती सगळीकडं आणि कुणाचा कुणाला मेळ नव्हता सगळ्यांनी आपला धर्म सोडल्यात जमा होता माणसं दिंगमूड झालेली होती शिवाजी महाराजांच्या आधीची परिस्थिती तुम्हाला माहित आहे मित्र हो अशा वेळी अशा काळात तुकोबांचा जन्म झाला सोळाशे आठ साली इसवी सणाच्या भाषेत आजच्या भाषेत सोळाशे आठ साली मित्र हो तुकाराम बावीस वर्षांचे असताना शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुकोबा गेले तेव्हा शिवाजी महाराज अठरा एकोणीस वर्षाचे होते हे आपण पुढं पाहणारच आहोत बालपण तुकाराम महाराजांचा अत्यंत लाडाकोडात गेलं ला, कारण घर श्रीमंत होतं त्याच्यामुळे काही अडचणीच नव्हत्या प्रश्नच नव्हता व्यवस्थितपैकी घरामध्ये शिक्षक लावून त्यांचं शिक्षण झालं पंतोजीकडून बल्लोबांनी त्यांना धर्म आणि व्यवहाराचं शिक्षण दिलं म्हणजे स्वतः वडिलांनी त्यांच्या कारण ते सगळं संस्कृत सुसंस्कृत असं कुटुंब होतं त्यामुळे आपोआपच वडिलांकडे पाहून मुलं काही शिकत असतात आणि काही शिक शिकवणी वडील जाणीवपूर्वक देत असतात शिवाय पंतोजी घरामध्ये होतेच या कुटुंबामध्ये सुरुवातीला मोठा मुलगा म्हणून सावजीनं कारभार पाहायला सुरुवात केली पण हळूहळू त्याचा कारभारातून आणि संसारातून जीव उडाला तो अलिप्त होत गेला त्याच्यामुळं ही दुसऱ्या क्रमांकाच्या मुलावर म्हणजे तुकोबावर जबाबदारी आली आणि तुकोबांना वयाच्या तेराव्या वर्षी विवाह करावा लागला अर्थातच हा लोहगावचा विवाह आजोळचा विवाह रुक्मिणी पत्नीचं नाव आणि त्यांनी स्वतंत्रपणे कारभार पाहायला सुरुवात केली वयाच्या तेराव्या वर्षी पण त्यांनी मजबूत पकड बसवली त्याच्यावर संसार व्यवस्थित केला व्यवहार व्यवस्थित केला सगळं यशस्वी नावलौकिक झाला सगळीकडे कीर्ती झाली त्यांचं कौतुक होऊ लागलं आणि मग हळूहळू एक एक संकट त्यांच्या आयुष्यात यायला सुरुवात झाली पहिलं संकट प्रथम पत्नी दम्याने आजारी म्हणून दुसरा विवाह पुण्यातील सावकार आप्पाजी गुळवेंची कन्या जिजाबाई म्हणजे एवढी कीर्ती फाकली की आता पहिली पत्नी आजारी असायची सतत दम्यानं म्हणून दुसरी पत्नी करावी लागली ती दुसरी पत्नी पुण्यातील सावकाराची म्हणजे हेही सावकार होते श्रीमंत होते दुसऱ्या श्रीमंत कुटुंबांशी त्यांची सोयीक जुळली अप्पाजी गुळवे यांची मुलगी ती त्यांची तुकाराम महाराजांची दुसरी पत्नी संसार व्यवहार सुखाची भरभराट पण हे पाहता पाहता सुखाचे दिवस नाहीसे झाले तुकोबा सतरा वर्षाचे असताना वडील बल्लोबांचं निधन झालं वर्षभरानं आई कनकाई यांचं निधन झालं त्याच वर्षी सावजीची पत्नी त्यांचं निधन झालं सावजी उदास होऊन तीर्थयात्रेचं निमित्त करून जे घराबाहेर गेले ते पुन्हा परत आले नाही तरीही तुकोबांनी धीर सोडला नाही घराचा कर्तृत्ववान माणूस म्हणून एवढी सगळी संकटं झेलून तुकारामांनी पुन्हा एकदा आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना एकविसाव्या वर्षी वयाच्या दुष्काळाच्या महाभयंकर संकटाला सामोरं जावं लागलं इसवी सन सोळाशे एकोणतीस तीस आणि एकतीस अशी तीन वर्ष भयंकर दुष्काळ पडला आणि त्या काळामध्ये तो दुष्काळ जवळजवळ बारा वर्ष टिकला त्याला दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात त्या काळातल्या दुष्काळाचं वर्णन भयंकर रामदास स्वामींनी करून ठेवलेलं आहे आणि त्या काळी परदेशातून जे काही प्रवाशी आपल्याकडे आलेले होते महाराष्ट्रात त्यांनीसुद्धा करून ठेवलेला आहे की हा दुष्काळ हा भयंकर दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये माणसं माणसाला मांचा खात होती आणि ब्राह्मण चोऱ्या करू लागले होते सवळी विकू लागली होती अशा प्रकारची वर्णन रामदासांच्या साहित्यामध्ये आपणाला पाहायला मिळतात आणि आई स्वतःची मुलं खाऊ खात होती माणसं माणसाला खात होती इतकं भयंकर म्हणजे प्रेतांचे तर खच दिसत होते जनावरांच्या प्रेतांचे खत दिसत होते असं भयंकर वर्णन त्या सगळ्या याच्यामध्ये आपणाला पाहायला मिळतं मित्र हो अलीकडच्या काळामध्ये पुस्तक आहे दुष्काळ आवळे सर्वांना नावाचं साईनाथ नावाच्या पत्रकारांनी लिहिलेलं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आज सध्या दुष्काळ सगळ्यांना आवडतो कारण सरकारमध्ये सगळ्यांना भ्रष्टाचार करायला मिळतो सावकारांचीही दुष्काळामध्ये चांदी असते पण तुकाराम हा असा सावकार होता की ज्यांना दुष्काळामध्ये आपल्या जवळचं सगळं लोकांना वाटून दिलं आहे नेहमीसारखे सावकार नव्हते त्यांनी लोकांना मदत केली आणि एक दिवस त्यांच्याजवळचं सगळं संपून गेलं ते संपल्याच्या नंतर संसाराची वाताहात झाली कुणी उसन उद उदारी उसनवारी देईना एकोणीस वीस माणसाचं कुटुंब ते सांभाळायचं कसं पहिली पत्नी दम्याच्या आजारानं मृत्यू पावली तिचा मुलगा एकुलता एक संताजी तोही मृत्यू पावला आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर याला सावकारकी करता आली नाही याला शेती करता आली नाही याच्याजवळ एवढी संपत्ती असताना हा भिकेला लागला म्हणून नातेवाईकांनी त्याची चीतू केली समाजामधल्या लोकांना म्हणू लागली की याला काही कळत नाही याला काही जमत नाही या यामधून तुकोबा चिंतनाला प्रवृत्त झाले तो चिंतन करायला लागले आणि मग एक दिवस वैतागून भामनाथाच्या डोंगरावर कठोर तपश्चर्या करत बसले पंधरा दिवस ते घरी आलेच नाही पंधरा दिवस तपश्चर्या आणि विचार करत बसले त्या काळामध्ये त्यांना साक्षात्कार झाला सोळाशे बत्तीसमध्ये त्यांनी गुरु उपदेश घेतला सुफी संत बाबाजी चैतन्य उर्फ शेख शहाबुद्दीन मान्य हाळ यांनी स्वप्नामध्ये येऊन तुकाराम महाराजांना साक्षात्कार रूपी आदेश देऊन आपलं शिष्यत्व त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं ते त्यांचे गुरु झाले हे सगळं झाल्याच्या नंतर हळूहळू परिस्थिती बदलली दुष्काळ निघून गेला पण तुकोबांची मनस्थिती बदलली नाही त्या काळात त्यांना एकदा जो पारलौकिकाचा नाद लागला ते पुन्हा लौकिकामध्ये यायला तयार नव्हते लोकांकडून लिहून घेतलेली स्वतःच्या वाट्याची कर्ज खतं त्यांनी डोहात नेऊन बुडवली कान्होबा जो छोटा होता त्याच्या वाट्याची त्याला देऊन टाकली तुझं तू काही कर बुडव की वसूल कर मला त्याच्याशी देणं घेणं नाही जे काय थोडंफार होतं ते त्या काळात बारा वर्षाच्या दुष्काळात स्वतःचं भंगलेलं जे देऊळ होतं त्याची पुनर्बांधणी करण्यामध्ये देवळाचा जीर्णोद्धार करण्यामध्ये त्यांनी ते घालवलं आणि पूर्ण वेळ कथा कीर्तन चिंतन आणि मनन आला त्यांनी वाहून घेतलं भंडारा डोंगरावर जाऊन अभ्यास करू लागले नामदेव कबीर ज्ञानेश्वर भागवत पुराणं जुने सगळे ग्रंथ ते वाचू लागले त्यांनी ह्या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला होता हे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तुकाराम त्यातच पूर्णपणे रमून गेले आणि त्या काळामधला त्यांचा प्रसिद्ध अभंग तुम्हाला माहिती आहे की वृक्षवल्ली अमासोय रे वणचरे पक्षी हे सुस्वरे आळविती येणे सुखे होय एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतं कंथाकमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा अवस्वरूप तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी अशा प्रकारे एकांतामध्ये निसर्गाच्या परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये असल्यासारखं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्याच काळामध्ये नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊ न सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये अभंगांची संख्या सांगे तुटी उरले शेवटी लावी तुका असा नामदेवानं स्वप्नामध्ये येऊन तुकाराम महाराजांना साक्षात्कार दिला आणि सांगितलं की तू आता ग्रंथ वाचनं पुरे कर आणि तू जे सगळं चिंतन केलेलं आहे आणि या सगळ्या अनुभवातून इथपर्यंत आलेलं आहेस तुला जो परमेश्वराचा साक्षात्कार झालेला आहे जगण्याचा साक्षात्कार झालेला आहे ते सगळं आता शब्दामध्ये मांडायला सुरुवात कर कविता लिहायला सुरुवात कर आणि नामदेवांनी त्यांना सांगितलं सोबत विठ्ठल सुद्धा त्यांच्या आलेले होते दोघांनी मिळून सांगितलं की तू आता अभंग लिहायला सुरुवात कर आणि मग तुकारेने अभंग लिहायला सुरुवात केली अभंगाची संख्या सांगे शतकोटी उरले शेवटी लावी तुका नामदेवाने सांगितले की बाबा रे मला शंभर कोटी अभंग लिहायचे होते आपण नामदेवांच्या भागामध्ये पाहिलं होतं की आपण शंभर कोटी अभंग लिहायचे होते पण आपण ते लिहू शकलो नाही त्यांनी नामदेवांनी तुकारामावर ही जबाबदारी टाकली टाक। की आता उरलेले अभंग तू लिहून टाक आणि तो आदेश घेऊन तुकाराम महाराजांनी लिहायला सुरुवात केली कीर्तनं करायला सुरुवात केली त्यांचा स्वतःचा उद्धार तर झालेला होता त्यांना साक्षात्कार झालेला होताच ईश्वर भेटलेला होताच पण लोकांनाही तसा साक्षात्कार व्हावा लोकांचाही उद्धार व्हावा म्हणून त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली आळंदीच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे कीर्तन करत असताना रामेश्वर भट्टांनी तुकोबांच्या मुखी तुकोबांच्या मुखी वेद ऐकून ते संतापले म्हणजे कीर्तन सुरू झाले प्रसिद्धी सुरू झाली आणि खूप प्रसिद्धी व्हायला लागली आळंदीला पण त्यांचं कीर्तन ठेवलं ज्ञानदेवांच्या मंदिरामध्ये आणि तिथं रामेश्वर भट्टांनी त्यांचं कीर्तन ऐकल्यावर त्यांनी सांगितलं की हे अशा प्रकारचं कीर्तन हे अशा प्रकारचं ज्ञान तू शूद्र आहेस आणि तू वेद सांगायचा अधिकार तुला नाही तू तु हे सांगू शकतीस नाही आपल्याला माहिती आहे की मग नंतर साक्षात्कार झाल्यावर तुकाराम महाराजांनी उत्तर दिलेलं आहे की वेदाचा तो अर्थ आमाशीचं ठावा एरानी वाहवा भार माथा तो पुढचा भाग आहे त्याच्यामुळं तुकाराम महाराज असं म्हणायचे की माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो तुमचे काव्यच पाण्यात बुडवा असं रामेश्वर भट्टाने सांगितलं रामेश्वर भट्टाने सांगितलं की हे असं बोलू नकोस हे असं कसं काय बोलू शकतोस तु। तो तुकाराम महाराजांनी सांगितलं की विठ्ठलच माझ्या तोंडून बोलवतो आहे त्यांनी सांगितलं की नाही हे तू बुडवून टाक आणि जर खरंच विठ्ठल तुझ्या तोंडून बुडवत असेल तर तू विठ्ठल तारून ठेवी हे तुझे अभंग आणि तुम्हाला माहीत आहे की तुकाराम महाराजांनी स्वतः आपल्या अभंगाच्या वया रामेश्वर भट्टाच्या आदेशाप्रमाणे पाण्यात बुडवून टाकल्या जल दिव्य नावाचा त्या काळामधला एक शिक्षेचा प्रकार होता तो प्रकार इथं केलेला आपल्याला लक्षात येईल पण वह्या बुडवल्या पण तेरा दिवस त्यांनी उपोषण पण केलं कारण स्वतःच्या संपूर्ण आत्मा त्याने अभंगात ओतला होता आणि तो अभंग बुडवायचा म्हणजे आत्माच बुडवायचा त्याच्यामुळे तुकाराम महाराज उपोषणालाच बसले अक्षरशः की नाही मी काही खाणार नाही पिणार नाही आणि मी उपोषणाला बसले उपोषणाला बसले रामेश्वर भट आणि मग तेराव्या तेरा दिवस उपोषणाला बसले हा प्रकार आहे सोळाशे पंचेचाळीस साली घडलेला इकडं तुकाराम महाराज उपोषणाला बसले तिकडे रामेश्वर भट्टांच्या शरीराचा दहा झाला आणि तेराव्या दिवशी त्या वया तरुण वर आल्या असं सांगितलं जातं अजूनही ते नेमका काय प्रकार आहे कोणी सांगत नाही पण सगळ्यांनी हे मान्य केलेलं आहे की वह्या बुडून आल्या आणि हा चमत्कार झालेला आहे रामेश्वर भट्टांनी शरणागती पस्करली आणि तिथून पुढं रामेश्वर भट्ट देहूत राहू लागले आणि ते तुकाराम महाराजांची भक्ती करू लागले दोन संन्याशी तिथं एकदा तुकाराम महाराजांच्या लोहगावच्या कीर्तनाला आले आणि त्यांनी पुन्हा एकदा रामेश्वर भट्टांसारखंच हा तक्रार केली दादोजी कोण देवांकडे तक्रार केली पुण्याला जाऊन की हे असा असा आहे तो शुद्र माणूस आहे आणि तो वेदाचं ज्ञान लोकांना सांगतो सामान्य माणसांना सांगतो त्यांना शिक्षा का मग त्यांनी तुकाराम महाराजांना बोलवलं आणि तिथल्या ब्राह्मणांना शिक्षा केली की तुम्ही असं काय त्याला बोलू देता लोगावच्या ब्राह्मणांना की असं कसं बोलू देत तुकारामला तो वेद सांगतोय गप तुम्ही गप्प कसे बसले म्हणून दादोजी कोणदेवानी लोहगावच्या ब्राह्मणांना दंड केला शंभर रुपयाचा त्या काळात शंभर रुपये म्हणजे अति होते कदाचित कोटी रुपये इतके असतील आणि तुकाराम महाराजांना शिक्षा करण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही या पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी कीर्तन करायला सुरुवात केली आणि त्या कीर्तनाला स्वतः दादूजी कोणदेव आले ते विरगळून गेले आणि ते तुकाराम महाराजांचे शिष्य झाले अशा प्रकारची पण कथा सांगितली जाते बीड परगण्यामधला एक देशपांडे तुकोबांच्या चरणी लीन झाला कारण तो गेला होता ज्ञानेश्वरांच्याकडे ज्ञानेश्वरांना म्हणाला की मला आत्मसाक्षात्कार घडवा ज्ञानेश्वरांनी स्वप्ना येऊन सांगितलं की आता हे सगळं देहूला आहे खातं तुम्ही तिकडं जा आणि तिथं तुकारा महाराजांना भेटा हे तुम्हाला साक्षात्कार घडवून देतील बहिणाबाई आणि संत निळोबा हे दोन ब्राह्मण संत देखील तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला पण नंतर ब्राह्मणांनी मान्यता दिली नुसती मान्यता नाही दिली तर ब्राह्मणांनी त्यांचं अनुयायीत्व स्वीकारलं त्याच्यामुळे रामेश्वर भट्ट असतील बीड परगणाचा देशपांडे असेल शिवूरच्या बहिणाबाई असतील किंवा संत निळोबा असतील पारनेरचे ह्या <coughs> सगळ्यांनी तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे तुकाराम महाराजांना मान्यता मिळालेली आहे तुकोबा मित्र हो बावीस वर्षाचे असताना शिवाजी शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि तुकोबा गेले तेव्हा शिवाजी एकोणीस वर्षाचे आता इथं तुकाराम महाराज जाता जाता शिवाजी महाराजांचा उदय होतो आहे पण त्या उदयाच्या काळात तुकाराम महाराजांची कीर्त शिवाजी महाराजांच्या कानावर होतीच त्याच्यामुळे आपण त्यांचा सत्कार करावा अशी त्यांची इच्छा होती पण तुकाराम महाराजांनी तो सत्कार स्वीकारला नाही आणि तुम्ही लोकांची कामं करा लोकांच्या इच्छा पूर्ण करा असं त्यांना सांगितलं हे आपणाला माहीत आहे मित्र हो, इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये तुकाराम महाराजांचं निर्माण झालेलं आहे शेवट झालेलं आहे समकालीनांनी लिहून ठेवले की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असंच लिहून ठेवलेलं आहे स्वत तुकोबांनी पण ते लिहून ठेवलेलं आहे की आपण सदेह वैकुंठाला गेलेलो आहोत ही गुढवादी मनोभ्रांत उन्मनावस्था आहे असं आधुनिक लोक त्याचं विश्लेषण करताना म्हणतात पण तेवढं पुरे नाही खरं तर एवढं खरं आहे की खून झाला इथपासून ते ते सुखी संप्रदायाचे नाथपंथी असल्यामुळं समाधी त्यांनी जिवंत घेतली इथपर्यंत अनेक प्रकारच्या शक्यता लोक व्यक्त करतात आणि एवढं खरं की तुकाराम महाराजांचा शेवट हा अनैसर्गिकरित्या झालेला आहे त्यांच्या कुटुंबाची नंतर पूर्णपणे वाताहात झालेली आहे आणि तुकारामाच्या अभंगाच्या वया पुन्हा एकदा बेपत्ता झालेल्या आहेत या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याच्यावरून तुकाराम महाराजांच्या शेवटाचा अंदाज केला पाहिजे मित्र हो इथं तुकाराम महाराजांचं चरित्र संपलेलं आहे पण तुकाराम महाराजांविषयी काही त्या काळातल्या महत्वाच्या संतांनी जे लिहून ठेवले त्यातले काही प्रातिनिधिक नमुने मी तुमच्यासमोर ठेवतो म्हणजे तुकारामाच्या व्यक्तिमत्वाची परिपूर्णता तुमच्या लक्षात येईल रामेश्वर भट्ट ज्यांनी खूप तुकाराम महाराजांचा छळ केला आणि वया बुडवायला लावल्या त्यांनी स्वतः तुकाराम महाराजांची स्तुती केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परी सरी पावती तुकयाची पंडित असो वैदिक असो की दशग्रंथी ब्राह्मण असो ते तुकारामाची बरोबरी करू शकत नाहीत शास्त्र ही पुराणे गीता नित्य वाचिता वाचिताती नेम, नेम नकळे अशी ते शास्त्र वाचतात पुराणं वाचतात गीता रोज वाचतात तरी त्यांना त्यातला अर्थ कळत नाही जो तुकाबाला कळालेला आहे असं रामेश्वर भट्ट म्हणतात कर्म अभिमाने वर्ण अभिमाने नाडले ब्राह्मण कलियुगी जे स्वत एकदा असंच वागले होते त्या रामेश्वर भट्टाने कबूल केलेलं आहे की कर्माच्या अभिमानानं वर्णाच्या अभिमानानं हे ब्राह्मण नाडल्या गेलेले आहेत कारण कलियुग आहे पैसा नव्हे तुका तुका मात्र तसा नाही वाणी व्यवसायी जरी तो वाण्याचा व्यवसाय करत असला भाव त्याचा पायी विठोबाचे तर त्याचा भाव शंभर टक्के विठोबाच्या पायावर आहे अमृताची वाणी वरुषाला शुद्ध करी त्या अशुद्ध ऐसा कोण त्यानं जे अभंग लिहिले ते अक्षरशः अमृताची वाणी आहे जणू काही तो अमृताचा पाऊस पाडत होता त्याला अशुद्ध करू शकेल असा कोण आहे भक्ती ज्ञाने आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखी येला त्यांच्यासारखा कुणीच वैराग्य आणि भक्तीनं हरवलेला मी दुसरा माणूस पाहिला नाही जपतप यज्ञ लाजविली दाने हरिणाम कीर्तने करून या ब्रह्म ऐक्य भावे विस्तारली वाक्य सफल केली वेदभीते वेदानं जे सांगून ठेवलं होतं थो, ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा साक्षात्कार घडवण्याचं काम तुकोबांनी सामान्य माणसासाठी केलेलं आहे हे फार महत्वाचं आहे असं रामेश्वर भट्टांनी लिहिलेलं आहे मित्र हो रामे तुकाराम महाराजांच्या नाव उच्चार करण्याच्या आधी आपण नेहमी जगद्गुरू असा शब्द वापरतो बऱ्याच लोकांना वाटतो की हा अतिव्याप्त आहे हा कुणीतरी अतिगौरव करण्यासाठी तुकाराम महाराजाला फगवडण्यासाठी जगद्गुरु असं म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाला पहिल्यांदा रामेश्वर भट्टांनी म्हटलेलं आहे रामेश्वर भट्टांच्या कवितेमध्ये त्यांनी जगद्गुरु हा तुकोबांसाठी शब्द वापरलेला आहे आणि नंतर रानडे आणि भांडारकर हे जे भारताच्या इतिहासातले दोन महत्वाचे थोर पुरुष आहेत त्यांनीही तुकाराम महाराजाला जगद्गुरु म्हणून संबोधलेलं आहे आणि चित्रेंनी तर तुकोबा हे कसे जगद्गुरु आहेत हे पुढे सिद्ध करून दाखवलेलं आहे तुकाराम शिष्या बहिणाबाई यांनीही तुकारामाची स्तुती केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं की जयाची पदे होतसे विश्रांती त्याची देहाकृती विठ्ठलाची तिने तर सांगितलं तुकाराम म्हणजे विठ्ठलच आहेत आणि विठ्ठल म्हणजे तुकाराम आहेत जयाची ही पदे होतसे विश्रांती त्याची देहाकृती विठ्ठलाची पांडुरंग तुका तुका पांडुरंग वेगळी देखा किवी होय वेगळे नाही येते एकच आहेत कलियुगी बौद्ध रूपधरी हरी तुकोबा शरीरी प्रवेशला कलियुगामध्ये बुद्धाचं रूप विठ्ठलानं तुकोबाच्या शरीरामध्ये धारण केलेलं आहे तुकोबाची बुद्धी पांडुरंग रूप मन हे स्वरूप तुकोबाचे तुकोबाची सर्व इंद्रिय चालक पांडुरंग देख सत्य आहे तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग स्रोत्र ते अभंग रूप त्याचे सगळी इंद्रिय तुकारामाची पांडुरंग आहेत नेत्र स्रोत्र कान तुकोबाचे हात लिहिताती जे जे ते ते सहज पांडुरंग सर्वही व्यापार तुकोबांचे हरी आपणची करी अद्वयत्वे स्वतः हरी वेगळं न राहता एकत्रित येऊन अद्वैत होऊन तुकाराम माझ्या शरीरात येऊन पांडुरंग हे सगळं करून घेतो बहिणी म्हणे लोक बोलती सकळ तुकया केवळ पांडुरंग हा खूपही मोठं ते पण त्यातले काही मुद्दाम तुम्हाला मोरोपंतासारखा पंडित कवी त्यांनी सुद्धा तुकोबाविषयी फार सुंदर उद्गार काढलेले आहे की नरका तुनी काढी तसे काढून तुका वाणी तो गुरु कसा नव्हे हो ज्ञानांबोधी अति तपातु वाणी अवघड त्यांची भाषा संस्कृत प्रचूर पण त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराज हे जगद्गुरू नाहीत असं तुम्ही कसं म्हणू शकता कारण पेशव्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंग कीर्तनात म्हणू नका असा आदेश दिला होता कीर्तनकारांना मरुपांत त्यांनी सांगितलं तुकारामाच्या अभंगाशिवाय कीर्तनच होऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी लिहिलेली ही एक आर्या संत निळोबाराय यांनी दीर्घ स्तुती लिहिलेली तुकारा तुकाराम म्हणजे ग्रंथच लिहिले तुकाराम स्तुतीचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नये भास्करा तू कंटाळ कोठे तसा हा तुका सामे तुझे न भेटे तुळे घाली ती पृथ्वी हे तू क नाही दुजे मेरू मंदार शिंदू शिते त्यांनी सांगितलं की जगात तुलना करू शकू आपण असा तुकारामासारखा दुसरा कोणीही नाही त्याने तुळे घाली ती पृथ्वी हे तुक नाही संपूर्ण पृथ्वीवर नाही हे पुढं आपल्या लोकांनी दिलीप चित्रे वगैरे लोकांनी अरुण कोलटकरांनी अनुवाद करून सिद्ध करून दाखवलेला आहे तसा हा तुका तु कविता तुकेना तुके तुका या शब्दाचा अर्थ तुलना असा सुद्धा होतो त्याचाही तो, तो उपयोग केलाय तसा हा तुका तू कविता म्हणजे तुलना करता तुकेना म्हणजे तो कमी भरू शकत नाही जास्तच भरतो नयेची तुका साम्य दुजे दिसेना निळा स्वर्ग सुखाशी ही पात्र झाला कधी तुकयाने तया ठाव दिला मला म्हणजे निळोबा म्हणतात की मला तुकाराम महाराजांनी पावलावर जागा दिली म्हणून माझा उद्धार झाला निळा स्वर्ग सुखासला पती तुकयाने तया ठावं दिला म्हणूनही तुका हा करा साह्य आता निळा निश्चय सांगत आहे समजता मी सगळ्या लोकांना सांगतो की इथून पुढे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे का आणि त्यांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे आचरण करा शिवदिन केसरी एकनाथ महाराजांचे वंशज त्यांनी सुद्धा तुकाराम महाराजांची खूप स्तुती केलेली की धन्य तुको बाकी तुको बाकी तुका उतरला तुकी कीर्तन टाळ धरी मागे नृत्य करीतो हरी धन्य तुको बाकी धन्य तुको बाकी अभंगाचे कागद रक्षी उदकी देवतयाचा साक्षी धन्य तुको बाकी धन्य तुको बाकी शीतल केले पाणी माझी प्रगटे चक्रपाणी धन्य तुको बाकी धन्य तुको बाकी अवस्था देहाची तनु ब्रह्मा झाला त्याची धेनू धन्य तुको बाकी धन्य तुको बाकी केसरी गुरु अवतारी शिवदिन श्रवण मात्रे तारी धन्य तुको बाकी धन्य तुको बाकी हे तुकारा महाराज किती मोठे आहेत ते स्वतः एकनाथ महाराजांच्या एका वंशजानं सांगितलेले दुसरे एक पंडित कवी रंगनाथ स्वामी त्यांनी सुद्धा घट फोडून जनकादिकते अनुभवीते झाले माती हा नोहे तुकया तैसा घट राखून धरिली माती इतर हे हारुनी परिणामात्मक घेती लोणी हा नोहे तुकया तैसा पय राखुनी चाकी पाणी म्हणजे तुकाराम महाराज हे इतरांपेक्षा कसे वेगळे आहेत ते त्यांनी सांगितलेले कोणाजी बाळासारख्या शाहिरानं सुद्धा हे सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणतात की तुकाराम वैराग्यशील जग तारी स्वये आपण तरुण या वैकुंठी आपले रेवरंड नावा टिळक जे ख्रिश्चन झालेले होते मराठी कवी प्रसिद्ध कवी ज्यांचे केवढे हे करोरे नावाची कविता सगळ्यांना आठवते त्यांनी असं म्हटलेलं आहे तुकारामाविषयी त्यांनी दीर्घ कविता लिहिली भक्ती मार्गे तुका गेला मान्य तुम्हा अम्हा झाला साधू सुंदर त्याचे शिल थोर थोरा लाजविल तुका करी उपकार धर्म झाला घरोघर आपास्तांना देई चक्षु करी जिज्ञासू मुमुक्षू तुका निर्मित मी मीही आलो ख्रिस्तचरणी दास म्हणे साधू संत देवी निर्मिलेले पंथ त्यांनी हे मान्य केलेलं के आहे की तुकारामानं जो शेतू निर्माण केला त्या शेतूवरून त्या पुलावरूनच मी ख्रिस्ताकडं गेलेलो आहे म्हणे म्हणून ते मला अत्यंत महत्वाचं आहे की त्या काळामध्ये एका माणसानं असं म्हटलं होतं की ज्यांना तुकाराम माहीत आहे त्यांना येशू ख्रिस्ताचं महत्त्व पटवून सांगणं अवघड आहे कारण येशू ख्रिस्तापेक्षा जास्त जहाल तुकोबा जगला आणि जास्त सत्व त्यांना लोकांना दाखवून दिलेलं आहे त्याच्यासमोर ख्रिश्चन ख्रिस्त सुद्धा आम्हाला मोठा म्हणता येत नाही कारण ज्या लोक तुकोबा वाचतात त्यांना ख्रिस्ताचं महत्त्व सांगणं मोठं अवघड आहे असं हे तुकाराम महाराजांचं महत्त्व सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात दीपूचित्रे यांनी असं म्हटलेलं आहे की मराठीतला पहिला संपूर्णपणे आधुनिक कवी तुकाराम समकालीनांपेक्षाही मला तो जास्त आधुनिक वाटतो कविता म्हणजे अविरत वाढणारी शब्दरूप घटना याचे त्याला सहज ज्ञान होते आत्मनिरूपणाचे स्वरूप असलेली आणि विश्ववास्तवाचाही वेळी ठाव घेणारी आत्मनिष्ठ कविता प्रथम तुकारामाने लिहिली आणि आता शेवटी ज्या निरक्षर बाया जात्यावर ओव्या म्हणतात त्यांनी जात्यावर म्हटलेल्या ओव्यातून तुकाराम कसा समजून घेतला ते सांगतो आणि आपण इथं थांबूयात जात्यावरच्या ओव्यांमध्ये बाया असं म्हणतात की तुकोबा रायांनी कीर्ती केली फार कागदाच्या वह्या पाण्यामधी तीन वार तीन आठवडे साधूमधी साधू तुकाराम हाई शुद्ध देहूच्या ढवात नाही भिजले कागुद आळंदीचा मासा देहूला गेला कसा तुकाराम महाराजांचा नित्य भाव होता तसा तुका गेला वैकुंठाला कुणी ग पाहिला तुका गेला वैकुंठाला कुणी गं पाहिला नांदुरकी झाडाखाली जोडा रेसमी राहिला देहूच्या माळावरी उधळीत बुक्का जाई देहूच्या माळावरी उधळीत बुक्का जाई गईप झाला तुका जिजा भवत आली पाहिजे वाजंत्री वाजती देहू गावच्या दरडी वाजंत्री वाजती देहू गावच्या दरडी तुका गेला वैकुंठाला वही निघाली कोरडी तुका गेला वैकुंठाला वही निघाली कोरडी इथं आपण थांबूयात पुढच्या भागात आपण तुकाराम महाराजाचं वाङ्मय पाहूयात